आणि आता बातमी आहे मराठा विरुद्ध ओबीसी वादा संदर्भातली। ओबीसी नेते लक्ष्मण आके यांनी मनोज जरांगेंवरती हल्ला बोल केलाय। जरांगे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करू शकत नाही, ते शरद पवारांना पाठिंबा देऊन मोकळे होतील, ही टीका ओबीसी नेते लक्ष्मण आकेंनी केली आहे। आम्ही ओबीसींची माणसं उभे करतोय, जरांगेंनी त्यांचे लोक उभे करावे, तर होऊन जाऊ द्या एकदा, अशा शब्दात लक्ष्मण आकेंनी जरांगेंना आव्हान दिलंय। हे बघा, जरांगे शरद पवारांना महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन रिकामे होतील, जरांगे तेवढी हैसियत नाही। अरे परवा चॅनलवर बोलू शकला नाही तो माणूस, कानाचे कॉड काढून पळून गेला, तो काय महाराष्ट्राला दिशा देणार? येऊ द्या त्यांनी आमने सामने येऊ द्या, आम्ही ओबीसीची माणसं उभी करतो आहोत, त्यांनी त्यांचं पॅनल उभं करावं, कुठल्या पक्षाला पाठिंबा देऊ नये, बघू होऊन जाऊ द्या एकदा। आणि आता बातमी राज ठाकरे यांच्या संदर्भातली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात जाणार आहेत। पुण्यात मनसे सर्व 8 जागा लढण्याची तयारी करते आहे। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये आता सर्व मोर्चे बांधणी केली जाणार आहे। राज ठाकरे हे उद्या पुण्याचा दौरा करत आहेत।